येत्या 3 मेला राहुल गांधी यांची सभा SSPMS ग्राउंड RTOच्या शेजारी इथं संध्याकाळी बरोबर 4:30 होणार आहे आणि 5 वाजता ती सभा सुरू होईल आणि ते झाल्यानंतर परत ते एअरपोर्टला जाणार आहेत. एक पहिली सभा उरकून ते पुण्यामध्ये येतील आणि एअरपोर्टपासून तर सभेपर्यंतचा रूट करतील आणि त्याप्रमाणे नंतर ते सभेला येतील. कोणत्या कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी सभा असणार आहे? नाही, सभा ही 4 लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. शिरूर असेल, बारामती असेल, मावळ असेल आणि पुणे लोकसभेसाठी 4 उमेदवारांसाठी प्रचाराला राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत. राहुल गांधींच्या व्यासपीठावरती म्हणजे तुमच्या सभेच्या व्यासपीठावरती तुमचे जे पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्यातले कोणी नेते वगैरे असणार आहेत? आमची कन्फर्मेशन येत आहेत पण ते त्यांच्याबरोबरच काही सभा करतात, काही बारामतीमध्ये करतात, काही इथं. तर त्या सभेपासून ह्या सभेला पोचायला अवकाश लागतो, कसं होईल माहीत नाही. पण पवारसाहेब असणार आहेत, त्याचबरोबर उमेदवार असणार आहेत, 4 उमेदवार असणार आहेत. त्याचबरोबर सचिन अहिर शिवसेनेचे आहेत, त्यांचे एक ते येत आहेत. ते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, रमेश चंदीथला हे काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते त्या सभेमध्ये उपस्थित राहणार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवारचे. सभा होतीये, रोड शोचं काही नियोजन करण्यात आलंय का? नाही, रोड शो नाही होणार, डायरेक्ट सभा होणार आहे. कारण सभेच्या माध्यमातून लोकांना जो काँग्रेस पक्षाचा विचार असेल, जो संदेश असेल तो देता येतो आणि त्याचबरोबर जे काय खोटा प्रचार नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पक्षाकडून होतो त्याचा समाचार घेण्याची संधी सभेतनं मिळत असते आणि त्याचा समाचार राहुल गांधी घेतील. सभेला अंदाजे किती जनसमुदाय येईल असं वाटतं? ग्राउंडची कॅपॅसिटी आमची तिथं 30 ते 32 हजाराची आहे. त्याचबरोबर अजून ग्राउंडच्या शेजारचा पट्टा आम्ही एक भिंत पाडूनसुद्धा घेतलेले, तिथे 7-8 हजार बसतील. तर जवळजवळ 38 ते 35 हजार लोकांची ती सभा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सभा होतीये, तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच ही सभा होतीये, काय वाटतं एकूणच? मला वाटतं 10 वर्षाच्या गॅपनंतर 2009 साली सोनिया गांधींची सभा झाली होती, 2014 साली राहुल गांधींची सभा झाली होती, त्याच्यानंतर डायरेक्ट 2024 होती. पुणे शहर काँग्रेस कमिटीचा हा बहुमान आहे की राहुल गांधी स्वतः ह्या पुणे लोकसभेच्या प्रचारासाठी येतात आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक निष्ठेने जोराने कामाला लागलेत आणि ही सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल आणि ह्या सभेनंतर विजय हा निर्णायक काँग्रेस पक्षाचे रवींद्र दांडेकर मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.